अमरावती ग्रामीण भागामध्ये चोरी घरफोडी खूनसह अनेक घटनांचा आता अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा तात्काळ शोध घेऊन आरोपींना जेरबंद करीत असल्याने दबंग कारवाई करीत असल्याची चर्चा आता होताना दिसून येत आहे चौदा ऑगस्टला चांदू रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताने दानपेटी फोडली आणि याच घटनेची पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी तात्काळ सूत्रे हलवून टीमला रवाना केले याच घटनेत अमरावती शहरात राहणाऱ्या दोघांना तर एक चांदू रेल्वेत राहणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतल्या आहेत याच चोरट्याने दुसऱ्या दानपेटी चोरी केल्याची कबुली दिल्याने आता दुसरा चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे अमरावती ग्रामीण भागातील अनेक पोलीस स्टेशन हद्दीत होणाऱ्या चोऱ्या घरफोडी खूनसह अनेक घटनेचा तात्काळ शोध लावून आरोपींना जेरबंद करण्यास अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पथक आता अव्वल येत आहेत इकडे गुन्हा घडला तर तिकडे क्षणामध्ये टीम रवाना होऊन अनेक आंतरराज्यीय टोळीचा शोध लावण्यात आता यश प्राप्त होत आहे आता चौदा ऑगस्टला रात्री चांदूर हद्दीतील सोन गावामध्ये गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी आपल्या टीमला रवाना केले अखेर वीस ऑगस्टला आरोपीचे बिंग फुटले आणि ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीवरून सापळा रचून अमरावती शहरातील बिनोडा परिसरात राहणारा एकोणीस वर्षीय रोहित अरविंद मनवर हिंगासपुरे नगर राहणारा वीस वर्षीय आदित्य प्रभाकर काळे तर चांदू रेल्वे राहणारा वीस वर्षीय सचिन वासुदेव दांडगे या तिघांना ताब्यात घेतले तिघांनी मंदिर दानपटी चोरीची पोलिसांना कबूल दिली आहे यासोबतच त्यांनी कुर्णा येथील मंदिरात चोरी केल्याची कबुली दिल्याने आता दुसरा गुन्हा सुद्धा उघडकीस आला आहे ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तसलीम पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर पोलीस कर्मचारी मंगेश लकडे चंद्रशेखर खंडारे सचिन मसांगे यांनी केले आहेत